नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या घटकामध्ये आपण 70 दशकामध्ये भारतामध्ये घडलेल्या प्रमुख राजकीय आणि सामाजिक घडामोडींचा अभ्यास आपण केला. विद्यार्थी मित्रांनो, या घटकामध्ये आपण 80 दशक आणि 90 दशकामध्ये घडलेल्या घटनांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भारताची जी राजकीय व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला 80 दशकामध्ये अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. याच्यात पहिलं आव्हान निर्माण झालं ते पंजाबमध्ये. पंजाबमध्ये खलिस्तान राज्याची जी मागणी होती त्या मागणीसाठी खलिस्तान चळवळीचा मोठ्या प्रमाणात उदय झाला. खलिस्तान चळवळ सुरू झाली आणि या चळवळीला पाकिस्तानचा छुपा पाठिंबा होता. या खलिस्तान चळवळीचे अतिशय उग्र रूप धारण केले आणि 1984 अमृतसर येथे सुवर्ण मंदिर जे आहे या सुवर्ण मंदिरामध्ये खलिस्तान चळवळीतील जे आतंकवादी असतील त्या आतंकवादीने त्या ठिकाणी आसरा घेतला आणि केंद्र सरकारने त्या ठिकाणी सुवर्ण मंदिरामध्ये लष्कराला पाठवून ते सुवर्ण मंदिर खलिस्तानवाद्यांपासून सोडवलं. या संपूर्ण घटनेमध्ये इंदिरा गांधींचा सिंहाचा वाटा होता आणि याच घटनेतूनच काय इंदिरा गांधींच्या सुरक्षा रक्षकांनी इंदिरा गांधींची हत्या केली. विद्यार्थी मित्रांनो, 80 दशकामध्ये सुरुवातीलाच इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर 84 राजीव गांधी हे देशाचे पंतप्रधान झाले. राजीव गांधी या देशाला पंतप्रधान म्हणून लाभल्यानंतर या देशाने अर्थव्यवस्था आणि विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये वेगवेगळे बदल घडून आणून या क्षेत्रात भारताला विकसित करण्याचा प्रयत्न झाला. अजून एक महत्वाची घटना या दशकात घडली ती म्हणजे श्रीलंकेमध्ये जे अल्पसंख्याक म्हणून तामिळ लोक राहत होते त्या तामिळ लोकांचा हक्क त्या हक्कांना संरक्षण देण्यासाठी किंवा त्या तामिळ लोकांची समस्या सोडवण्यासाठी राजीव गांधी यांनी पुढाकार घेतला. आणि या पुढाकार घेत असताना ह्या समस्या सोडवत असताना तामिळ समुदाय जो आहे तो देशांतर्गत त्यांना स्वायत्ता देऊन एकसंघ श्रीलंका या भूमिकेला त्यांनी पाठिंबा दिला. मात्र श्रीलंकेत असलेले तामिळ जे होते या तामिळांनी हातात शस्त्र घेऊन त्या देशात त्यांना स्वायत्ता मिळवून देण्याच्या त्या मार्गांना त्यांनी कीड घातली आणि स्वतंत्र असे राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न त्या देशातील तामिळांनी केला. आणि ही जी राजीव गांधींची जी संकल्पना होती की एकसंघ श्रीलंकाला त्याला या संदर्भात यश मिळालं नाही. अजून एक महत्वाची घटना या 80 दशकात झाली ते म्हणजे देश संरक्षणाच्या बाबतीत अनेक महत्वाच्या सामग्री आणि अनेक महत्वाचे निर्णय घेत होता. त्याच्यात एक बोफर्स नावाची जी लांब पल्ल्याची तोफ होती या तोफेचं खरेदी करण्यात आलं आणि या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला असा आरोप विरोधकांकडनं राजीव गांधी यांच्यावर करण्यात आला आणि राजीव गांधींना या बोफर्स घोटाळ्यामध्ये आरोपी बनवण्यात आलं. निवडणुकीमध्ये होणारे भ्रष्टाचार राजकीय भ्रष्टाचार हा त्या काळात महत्वाचा मुद्दा झाला आणि या सगळ्या बोफर्स घोटाळा असेल राजकीय भ्रष्टाचार असतील या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि विविध पक्ष एकत्र येऊन जनता दलाचं सरकार स्थापन झालं आणि या जनता दलाचं नेतृत्व विश्वनाथ प्रताप सिंग यांनी केलं आणि ते भारताचे पंतप्रधान झाले. विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या कारखान्यामध्ये जर महत्वाची घटना काही किंवा धोरण देशाला आजही आठवत असेल तर ते महत्वाचं धोरण होतं की इतर मागासवर्गीय यांचं जे धोरण आहे हे धोरण ओबीसींचं जे धोरण आहे देशातलं हे धोरण ठरवण्याचं महत्वाचं काम योगदान या विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारने केलं. विद्यार्थी मित्रांनो, हे अनेक पक्ष मिळून हे सरकार काँग्रेसचा पराभव करून सत्तेत आलं होतं आणि यांच्यातही अंतर्गत मतभेद सुरू झाले. वेगवेगळ्या विचारांचे लोक असल्यामुळे वादविवाद झाले आणि हे सरकार जास्त वेळ चालू शकलं नाही. पुन्हा 1990 चंद्रशेखर भारताचे पंतप्रधान झाले आणि त्यांचंही सरकार फार काळ टिकलं नाही. 1991 निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजीव गांधी यांचं जे श्रीलंकेतील धोरण होतं त्या धोरणाच्या किनार असल्यामुळे श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेने राजीव गांधी यांची हत्या केली आणि राजीव गांधी यांची हत्या हे सुद्धा या 80 दशकामध्ये एक महत्वाची घटना मानली जाते. कारण की या राजीव गांधींवरती ज्या बोफर्स तोफेच्या भ्रष्टाचार संदर्भात आरोप होते नंतर 2014 अलीकडच्या कालखंडामध्ये न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवलं. 80 दशकामध्ये अजून एक घटना म्हणजे त्या घटनेला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही की जम्मू आणि काश्मीरमध्ये असंतोषाला सुरुवात झाली आणि ही चळवळ खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेली आणि आजही आपण जम्मू आणि काश्मीरमध्ये असलेला जो दहशतवाद आहे तो दहशतवाद किंवा तिथं असलेल्या काश्मीरी पंडितांना तो राष्ट्र सोडण्यासाठी केलेला गेला दबाव अन्याय अत्याचार याचं उग्र स्वरूप आज आपण पाहत आहोत आणि आज दहशतवाद हा जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद याची सुरुवात मात्र 1980 दशकामध्येच झाली. या सगळ्या घडामोडी 80 दशकामध्ये होत असताना 1991 नंतर मात्र वेगळे बदल
भारतीय घटनांमध्ये किंवा भारतीय राजकारणामध्ये पाहायला मिळाले. जगाच्या इतिहासात 1991 हे वर्ष खूप महत्वाचं ठरलं, कारण की ह्याच कालखंडामध्ये जो 1945 पासून जे शीतयुद्ध सोवियत राष्ट्रसंघ जे त्याच्यात आणि अमेरिका त्यांच्यामध्ये सोवियत युनियन आणि अमेरिका यांच्यामध्ये ते युद्ध सुरू होतं आणि ते 1991 जवळपास ते संपुष्टात आलं. शीतयुद्धाच्या ढगातून किंवा शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीतून जग बाहेर आलेलं होतं, शीतयुद्ध संपलेलं होतं आणि भारतामध्ये पी व्ही नरसिंहराव हे काँग्रेसचे पंतप्रधान होते आणि त्यांच्या कालखंडामध्ये भारतात अनेक राजकीय स्थितीत तर झालेच पण अर्थव्यवस्थेच्या बाबतीत खूप महत्वाचे बदल त्यांच्या कालखंडामध्ये झाले आणि अर्थव्यवस्था जशी बदलत होती, देशाचे आकार घेत होती, त्याच पद्धतीने त्याच 91 नंतरच्या कालखंडामध्ये देशामध्ये बाबरी मस्जिदचा जो प्रश्न आहे तो प्रामुख्याने सगळ्यांसमोर आला. 1996-99 या कालखंडामध्ये देशामध्ये कुठल्याही पक्षाला स्पष्ट असं मतदान नव्हतं, स्पष्ट असं बहुमत नव्हतं आणि कुठलाही पक्ष हा स्पष्ट बहुमत नसल्यामुळे सत्ता स्थापन करू शकत नव्हता. म्हणून या कालखंडामध्ये वेगवेगळे पंतप्रधान देशाला पाहायला मिळाले. त्याच्यात अटल बिहारी वाजपेयी यांचं 13 दिवस 13 महिने अशा पद्धतीने सरकार चाललं. नंतर एच डी देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल हे थोड्या थोड्या कालावधीसाठी देशाचे पंतप्रधान राहिले. मात्र 1999 मात्र देशामध्ये निवडणुका झाल्या आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे वेगवेगळ्या सरकारां वेगवेगळ्या पक्षांचं एकत्र करून एक आघाडी निर्माण करून सरकार सत्तेवर आलं आणि अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे पुन्हा एकदा पंतप्रधान झाले. वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोघांमधले संबंध सुधारण्यासाठी वाजपेयींनी खूप महत्त्वाची योगदान आहे, त्यांचं खूप महत्त्वाची भूमिका त्या मागची होती. आणि पुन्हा एक महत्त्वाची घटना घडली की 1998 पोखरणमध्ये पुन्हा एकदा भारताने अणुचाचणी केली आणि भारताला अणुशेजारी राष्ट्र म्हणून भारताने घोषित केलं. अटल बिहारी वाजपेयी एका बाजूला भारत पाकिस्तानचे संबंध सुधारण्याचे प्रयत्न करत होते, एका बाजूला पोखरणमध्ये अणुस्फोट करत होते आणि त्याच कालखंडामध्ये 90 जे आहे ते संपत असतानाच काश्मीर मुद्द्यावरून पुन्हा एकदा भारत पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं. 99 कारगिल क्षेत्रामध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करून त्यांनी ते युद्ध भारतावरती लादलं आणि इतर मागच्या 2 युद्धांप्रमाणे ते युद्धसुद्धा भारताने त्याच्यात विजय मिळवला आणि कारगिल विजय दिवस आजही मोठ्या अभिमानाने भारत साजरा करत असतो. अशाप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो 80 आणि 90 भारतामध्ये वेगवेगळ्या राजकीय स्थित्यांतर आलं. इंदिरा गांधींचा मृत्यू असेल, राजीव गांधी यांचं सरकार असेल, श्रीलंकेतील वाद, राजीव गांधींचा मृत्यू, काश्मीरमध्ये आतंकवाद्यांची सुरुवात किंवा आतंकचा जो विषय त्या विषयाला चालना मिळाली आणि 91 पी व्ही नरसिंहरावांचं सरकार, वाजपेयींचं सरकार, भारत पाकिस्तान युद्ध, कारगिल युद्ध आणि पोखरणमध्ये झालेला अणुस्फोट या महत्त्वाच्या घटना आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. या घटनांच्या संदर्भामध्ये अनेक व्हिडिओज, अनेक माहिती यूट्यूबवर आणि इंटरनेटवर उपलब्ध आहे. आपण पोखरण नावाचा चित्रपटसुद्धा पाहू शकतात. या चित्रपटाच्या माध्यमातून त्या तत्कालीन परिस्थिती आपल्याला लक्षात येईल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण 80 आणि 90 दशकामध्ये भारतामध्ये घडलेल्या वेगवेगळ्या घटनांचा अभ्यास करू शकतो. धन्यवाद.